स्वागत करूया सुस्मिता डवाळकर. शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या शत आरती व्यर्थ झाल्या शत सूर्य मालिकांच्या शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या दीपावली विझाल्या शतजन्म शोधिताना सलील. एक तर हे गाणं जसं मी म्हणलं की एरवी गायचं कोणी डेअरिंग नाही करणार, पण तुमच्या मनामध्ये असं आहे ना की आज आपलं बेस्ट देऊया, तर त्या पंचने गायलीस तू आत्ता की आज बेस्ट मी देणार. आणि मी जे तू एक महिन्यापूर्वी गायली होतीस बरोबर, तर एक महिन्यापूर्वी मी जे बोललो होतो तेच आज बोलतो की काव्य त्याच्यातलं कविता पोचवणं या 36 लोकांमध्ये आजही मला सगळ्यात चांगलं जर काव्य कोणी पोचवत असेल तर ती सुस्मिरताच आहे अजूनही. कारण या गाण्यामध्ये ते फार महत्वाचं आहे, नुसतं जागा जागा घेऊन किंवा नुसती चाल गाण्यापेक्षा जे काव्य पण त्याच्याबरोबर तू पोचवलं. जागा तर आल्याच, पण नाहीतर नुसतंच गाणं होऊन नंतर शेवटी काय शब्द होते असं होतं. तर तू शब्द पण खूप छान गायलीस, भावगीतासारखे शब्द गायलीस आणि नाट्यगीतासारख्या जागा घेतल्यास, त्याच्यामुळे डबल अभिनंदन. इतनी कम उम्र में आपने जो पहले गाना गाया और ये गाना गाया उसमें एकदम जमीन आसमान का फर्क है, और दोनों को आपने ऐसा खूबी निभाया है कि बहुत ही बढ़िया. इसलिए इस गाने को थोड़ा एक और 40-50 साल चाहिए. वो आपने पहले गा दिया तो वेरी गुड, एक्सलेंट. थैंक यू. क्या बात है सुस्मिता, आज तू कधी सुराची गोळी वगैरे घेऊन आलेली दिसतेस मला. इथे एक असं काहीतरी यंत्र बसवलंयस आज की नाही सुरानी मग इथनं असे कप्पे तिथेच जायचं, बाकी कुठे मध्ये आधी लागायचं नाही, असं तू काहीतरी एक यंत्र बसून आलेली मला दिसतेस. सूर म्हणजे तू कमाल आहे, आज तू तलवार लेके आई बस. थँक यू. बेस्ट ऑफ लक.